नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी एस जनबंधू दुसऱ्या लेसन्सचं नाव आहे सायंटिफिक एन्क्वायरी सायन्स अँड कॉमन सेन्स मेथड ऑफ नोईंग. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकदा अशा प्रकारची विधानं करतो ज्याच्याबद्दल आपली खात्री असते की ते विधान अगदी बरोबर आहे. प्रत्येकजण असा विचार करत असतो, परंतु विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असतो. सामान्य माणसं जो विचार करतात तो विचार आणि संशोधक जो विचार करतात तो विचार यामध्ये बराच फरक असतो. क्रिएटिव्हिटी नावाचा प्रकार असतो, तुम्हाला माहीत असेल. आर्टिस्ट, कविता लिहिणारे, लेखक यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते असं आपण म्हणतो, आणि ते नवनिर्मिती करत असतात. कॉमन सेन्स नावाचा प्रकार असतो जो सर्वसामान्य लोकांमध्ये आपण असं समजतो की असतोच, अशातला भाग नाही. परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा समस्यांची उत्तरं आपण आपल्या कॉमन सेन्सने सोडवायचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ, चालता चालता तुमच्या घरचा टी व्ही बंद पडला. तुम्ही काही मेकॅनिक नाही आहात टी व्हीचे, तरी पण तुम्ही काहीतरी काम करता. इकडचं प्लग असं थोडंसं जोडायचं, इथली वायर हे असेल, कॉमन सेन्स त्या ठिकाणी तुम्ही वापरता. तोच प्रकार आपल्या अनेक बाबतीत चालू असतो. परंतु एक लक्षात घ्या, कॉमन सेन्स इज अ बॅड मास्टर इन क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटीमध्ये कॉमन सेन्स जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला असं दिसेल की तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये बाधा पडते, बाधा निर्माण होते, आणि म्हणून शक्यतो संशोधनाच्या क्षेत्रामध्ये संशोधकासारखा विचार करा. कॉमन सेन्सनी त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करू नका. सायन्स इज अ सिस्टमॅटिक अँड कंट्रोल्ड एक्सटेन्शन ऑफ कॉमन सेन्स. कॉमन सेन्सचाच आम्ही विस्तार करतो या ठिकाणी, परंतु कसं, शिस्तबद्ध रीतीने आणि नियंत्रित अवस्थेमध्ये. कॉमन सेन्सचा वापर करत असताना आपण तो योग्य आहे की अयोग्य आहे याचा कधीच विचार करत नाही, आणि नुसत्या त्याच्या आधारे आपण आर्ग्युमेंट्स करत असतो. बरेचदा आपले आर्ग्युमेंट्स जे आहेत हे संबंधित विषयाशी जुळवून घेणारे आहेत किंवा नाही हेही आपल्याला कळत नाही. अर्थात, मी उदाहरण देऊ नये, नाही तुम्ही पार्लमेंटचं उदाहरण दिलं असतं म्हणून मी बोलत नाही त्यावर, ठीक आहे. परंतु सायन्सचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात ठेवा, सायन्स इज लर्निंग ऑर स्टडी कन्सर्न्ड विथ डेमॉन्स्ट्रेबल ट्रूथ or observable phenomenon and characterized by the systematic applications of scientific method. म्हणजे संशोधन करत असताना नुसत्या कॉमन सेन्सचा विचार करू नका. अगोदरच तुमचं प्लॅन तयार करून ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे संशोधनामध्ये. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला मार्केट रिसर्च करायचं आहे. आता मार्केट रिसर्च वाटेल तेवढ्या प्रकारचे केले जाऊ शकतात. तुम्ही ठरवा कुठल्या प्रॉडक्टबद्दल तुम्हाला तो मार्केट रिसर्च करायचा आहे. तुम्ही तो ठरवा कोणत्या एरियामध्ये तुम्हाला तो मार्केट रिसर्च करायचा आहे, आणि तुम्ही ठरवा कोणत्या एज ग्रुपच्या लोकांवर तुमचा मार्केट रिसर्च करायचा आहे. म्हणजे पहा, इथे काय करतो आपण, मार्केट रिसर्च तर करतो आहोत, परंतु तो अगदी सिस्टमॅटिक करतो आहोत. कारण काय, की संशोधन जे आहे हे कंट्रोल्ड अवस्थेतच व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सायन्स आणि कॉमन सेन्स यामध्ये फरक काय आहे. सामान्य माणूस जो आहे तो सुद्धा आपले काही सिद्धांत घेऊन चालत असतो. तुमचेच स्वतःचे काही सिद्धांत आहेत. साधं उदाहरण तुम्हा लोकांना सांगतो, 16 सोमवार केल्यामुळं अमुक अमुक घडतं, हा तुमचा सिद्धांत आहे. इट इज युअर थिअरी.
होतं की नाही होत हा नंतरचा प्रश्न, परंतु हे सिद्धांत घेऊन तुम्ही राहता दुसरं काहीच नाही आहे. आणि या सिद्धांताचा सायन्सशी संबंध नाही आहे, या सिद्धांताचा तुमच्या कॉमन सेन्सशी संबंध आहे. आणि त्यामुळं होतं काय की जर यश आलं तर तुम्ही त्या 16 सोमवाराला क्रेडिट देता, अपयश आलं तर कुठंतरी माझं चुकलं होतं असं तुम्ही करत असता. सायन्सला हे चालत नाही. सायन्समध्ये इफ ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी, तर ए इज इक्वल टू सी व्हायलाच पाहिजे. इथे असं झालं तसं झालं अशा प्रकारचे फाटे फोडण्यात अर्थ नसतो. अ सायंटिस्ट सिस्टमॅटिकली बिल्ड्स हिज थिरिटिकल स्ट्रक्चर, टेस्ट देम फॉर इंटरनल कन्सिस्टन्सी. आता ह्या शब्दाला इंटरनल कन्सिस्टन्सी. अँड सब्जेक्ट्स आस्पेक्ट्स ऑफ देम टू एम्पिरिकल टेस्ट. ही रिलायझेस द कन्सेप्ट्स ही इज युसिंग आर मॅन मेड टर्म्स दॅट मे ऑर मे नॉट एक्झिबिट ए क्लोज रिलेशन टू रियालिटी. पहा इथे इंटरनल कन्सिस्टन्सी समजून घ्या. माणसांचा जर विचार केला तर प्रत्येक वेळेस अगदी परफेक्शन राहणं शक्य नाही, ठीक आहे. काहीतरी उजवीकडे किंवा डावीकडे हे झुकणारच आहे, पण ते किती प्रमाणात झुकायला पाहिजे ती मर्यादा असते. समजा आमची रेंज आहे +1 to -1, म्हणजे तुमचं जे उत्तर जे आहे ते एक तर -1 पर्यंत तुम्ही ढकलू शकता किंवा +1 पर्यंत ढकलू शकता, पण त्याच्या पलीकडे जर गेलं तर तुमची इंटरनल कन्सिस्टन्सी बिघडते. म्हणजे तुमच्या विधानांमध्ये व्हेरिएशन्स जे आहेत ते जास्त प्रकारे नसायला पाहिजेत. त्याला सायंटिफिक रिसर्च म्हणतात. कॉमन सेन्समध्ये असे व्हेरिएशन्स बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. एक छोटं उदाहरण तुम्हा लोकांना देतो. बरेच लोक मुली पाहायला जातात आणि काय सांगतात माहिती आहे, अरे हम तो उडते पंछी के पर गिनने वाले लोग हो. कॉमन सेन्स शक्य आहे का? हे आयुष्य दातं नवरा बायको तर एका ठिकाणी राहताना, ठीक आहे, नवरा बायकोला समजू शकत नाही व्यवस्थित ना बायको नवऱ्याला समजू शकत नाही व्यवस्थित. आणि इथं मात्र हे सांगतात हम तो उलटे पंचिके पर गिनने वाले लोग आहे. हा तुमच्या कॉमन सेन्समधला आणि शास्त्रामधला फरक आहे. शास्त्राला या गोष्टी चालत नसतात. तुम्ही जे काही विधान करता ते अगदी सिस्टमॅटिक असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे आणि सत्याला धरून असायला पाहिजे. सायंटिस्ट जो आहे तो अशा प्रकारे आपले सिद्धांत आणि आपली गृहितके मांडत असतो. या उलट ले पर्सन म्हणजे सामान्य माणूस, हा सुद्धा आपले हायपोथेसिस टेस्ट करत असतो, परंतु तो अगदी सिलेक्टिव्ह मॅनरमध्ये करत असतो. आता सिलेक्टिव्ह मॅनर म्हणजे कसं, तुम्हाला सोपं उदाहरण दाखवतो. टी व्हीवर सगळं गाजतं आहे जे प्रकरण आता JNUचं, ठीक आहे, आणि तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक जण आपापल्या प्रयत्न ते इंटरप्रिट करतायत असं नाही वाटत तुम्हाला? ते एक्स पार्टी त्या पार्टीला जे फेवरेबल आहे तशा प्रकारे इंटरप्रिट करतं, वाय पार्टी त्या पार्टीला जे फेवरेबल आहे तशा प्रकारे इंटरप्रिट करतं. ले पर्सन्स अप्रोच. एक गोष्ट तुम्ही लोकांनी ऐकली आहे, 6 आंधळे होते आणि 1 हत्ती होता. हत्तीचं वर्णन त्यांनी कसं केलं? जे त्यांना हाती लागलं किंवा ते त्यांना योग्य वाटलं ते त्यांनी केलं, परंतु खरोखर पूर्णपणे हत्तीचं स्पष्टीकरण केलं का त्यांनी? नाही केलं. सायन्सला या गोष्टी मान्य नाहीत. सायन्स आंधळ्यासारखं काम करू शकत नाही, ते अगदी सिस्टमॅटिकच काम करेल. तिसरा मुद्दा जो फरक आहे यामधला, इन सायंटिफिक रिसर्च कंट्रोल मीन्स सेव्हरल थिंग्स.
रिसर्च करत असताना कोणकोणत्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे हे संशोधकाला अगोदरच ठरवायचं असतं. उदाहरणार्थ, मला जर व्हिटॅमिन एचा तुमच्या दृष्टीक्षमतेवर होणारा परिणाम अभ्यासायचा असेल तर मी तुमचे दोन समूह करीन, एक प्रायोगिक समूह एक अप्रायोगिक समूह. ठीक आहे, बाकी सगळे घटक मी कॉन्स्टंट ठेवीन आणि फक्त एकट एकच घटक बदलीन. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला सकाळी एक ग्लास दूध पिणं कंपल्सरी आहे, संध्याकाळी एक ग्लास दूध पिणं कंपल्सरी केलं मी या प्रयोगामध्ये. तुमच्या समोर मी त्या दुधामध्ये पांढऱ्या रंगाची भुकटी मी सळतो आहे, काय घडेल? ती पांढऱ्या रंगाची भुकटी प्रायोगिक समूह जो आहे त्यांच्याकरता ती व्हिटॅमिन एची भुकटी होती, दुसऱ्याकडे मात्र ती साखर होती, पिठी साखर होती. म्हणजे पहा, मी काय केलं, सगळे घटक कंट्रोल केलेत आणि फक्त एकच घटक जो आहे तो बदलतो आणि त्याच्या आधारे निष्कर्ष काढतो. सामान्य माणूस असा निष्कर्ष काढतो का? त्याला जे सोयीचं आहे तशा प्रकारचं निष्कर्ष काढलेलं असतं. आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या पहा, टी व्हीवरच्या बातम्या पहा, त्यांना जे सोयीचं आहे ते तसं काढतात. हे सायंटिफिक अप्रोच नाही, हे ले पर्सनचं अप्रोच आहे. नंबर 4, अ सायंटिस्ट इज कॉन्स्टंटली प्री ऑक्युपाईड विथ रिलेशन्स अमंग फिनॉमिनन. दोन किंवा अमुक अनेक घटना ज्या आहेत त्यांच्यामध्ये काय संबंध आहे त्याचा विचार शास्त्रज्ञ अगदी योग्यरित्याने सायंटिफिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून करत असतो. उदाहरणार्थ, बुद्धिमत्ता आणि परीक्षेत मिळणारे गुण यात काही संबंध आहे काय, अशा प्रकारचा संबंध पाहायचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतो. अनेकदा त्याला काय दिसून येतं, कधीकधी बुद्धिमत्ता खूप जास्त आहे परंतु परीक्षेत मिळणारे गुण कमी आहेत, कधीकधी बुद्धिमत्ता कमी आहे परंतु परीक्षेत मिळणारे गुण जास्त आहेत. या सगळ्यांचा विचार अगदी व्यवस्थितरित्या हा संशोधक करत असतो आणि त्याची कारणं शोधत असतो. परंतु सामान्य माणूस काय म्हणेल, त्याचा एक सिद्धांत असतो, ज्याची बुद्धिमत्ता जास्त त्याला परीक्षेत मिळणारे गुण जास्त. ओके, हा अप्रोचमधला फरक आहे. आणि शेवटचा भाग जो आहे, द सायंटिस्ट व्हेन अटेम्प्टिंग टू एक्सप्लेन द रिलेशन्स अमंग ऑब्झर्व्ड फिनॉमिना केअरफुली रूल्स आउट व्हॉट हॅव बीन कॉल्ड मेटाफिजिकल एक्सप्लेनेशन्स. मेटाफिजिकल हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण अनेक गोष्टींचं एक्सप्लेनेशन हे मेटाफिजिकल देत असतो, सगळं चुकीचं असतं, कल्पनेतलं असतं ते मेटाफिजिकल. उदाहरणार्थ, सांगितलं जातं की काय नाही, मनोभावे जर परमेश्वराची पूजा केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. एखाद्याने केली ती मनोभावे पूर्ण इच्छा, नाही झाली सांगितलं जातं कधीतरी तू चूक केली असशील. इज दिस अ परफेक्ट आन्सर? कारण तिथे व्हेरिएशनला खूप स्कोप असतात मेटाफिजिकलमध्ये. शास्त्रामध्ये तुमच्या व्हेरिएशनला स्कोप नसतात. आणि म्हणून एवढं लक्षात ठेवा की कॉमन सेन्स आणि सायंटिफिक एन्क्वायरी यामध्ये बराच फरक असतो. सायन्स इज कन्सर्न्ड विथ थिंग्ज दॅट कॅन बी पब्लिकली ऑब्झर्व्ड अँड टेस्टेड. पहा, सायन्स इज कन्सर्न्ड विथ थिंग्ज दॅट कॅन बी पब्लिकली ऑब्झर्व्ड अँड टेस्टेड. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मानसशास्त्राच्या पहिल्याच वर्गात प्राध्यापक जेव्हा वर्गात शिकवायला येतो तेव्हा तो सांगतो की मानसशास्त्राला आत्मा मान्य नाही. पहिली व्याख्या मानसशास्त्राची सुरू होते, पी एस वाय सी एची साईक म्हणजे आत्मा, एलो जीओ एस लॉजॉस म्हणजे विचार. पूर्वी मानसशास्त्रात आत्म्यासंबंधीचा विचार केला गेला. परंतु आत्मा कुठं आहे, अस्तित्व काय, त्याचं कार्य काय, याची उत्तरं मानसशास्त्रज्ञांना सापडली नाही.
त्यांनी सरळ मानसशास्त्राची व्याख्या बदलली. पी एस वाय सी एच इज साईक म्हणजे मन आणि त्याचा विचार करणारं शास्त्र. तिथेही पुन्हा प्रॉब्लेम निर्माण झाला. मग आता आम्ही बिहेवियरवर आलो आणि आता आम्ही तुम्हाला दाखवू शकतो हे दिस इज युअर बिहेवियर, दिस इज सायंटिफिक अप्रोच. आत्म्याबद्दल सांगूच शकतो, काही लागत नाही. ले पर्सन्स अप्रोच. ओके, सायन्स काय म्हणेल? ठीक आहे, तुमचा आत्मा जसा तसा ठेवतो मी, ऑल राईट. फक्त तुमचा मेंदू बाहेर काढतो, तुम्ही जिवंत राहाल. ठीक आहे, नाही काढत मेंदू बाहेर. तुमच्या आत्म्यालाही हात लावत नाही, तुमच्या मेंदूलाही हात लावत नाही, फक्त तुमचं हृदय बाहेर काढतो, दुसरं काहीच नाही. तुम्ही जिवंत राहाल. मग आता सायन्सचा अप्रोच जो आहे तो कॉमन मॅनच्या अप्रोचपेक्षा किती फरक आहे एवढं लक्षात ठेवा. ऑल राईट. द सायंटिफिक मेथड अझ्युम्स दॅट इव्हेंट्स फॉलो लॉफुल कॉझल प्रिन्सिपल्स अँड युसेस ऑब्जेक्टिव्ह सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन टू डिटर्मिन वॉट दोज प्रिन्सिपल्स आर. ही पाच प्रिन्सिपल्स त्यांनी सांगितलं. सायन्स इज सिस्टमॅटिक, फॉर्मल अँड ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह हा शब्द संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमची विचारसरणी जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह असावी, वस्तुनिष्ठ असावी, सब्जेक्टिव्ह नसावी. आपण कॉमन मॅन जेव्हा विचार करतो तो कसा करतो? सब्जेक्टिव्ह विचारातून आलेला असतो. जशा प्रकारचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत तशा प्रकारचे विचार आपले होत असतात आणि मग आपल्या विचारांना आपण रंग देत असतो. सायन्समध्ये अशा प्रकारचा रंग देता येत नाही. नंबर टू, सायन्स ट्राईज फॉर सिम्प्लिसिटी अँड ऑर्डर. शास्त्राचा उद्देश काय आहे? कठीण गोष्ट जी आहे ती सोपी करून सांगणे आणि ते एका विशिष्ट क्रमाने प्रस्तुत करणे. ज्या घटना घडतात त्या तशा प्रकारे यायला पाहिजे. सायन्स इज प्रिसाईज. विस्तारित सांगत नाही सायन्स, थोडक्यात सांगतं. सायंटिफिक नॉलेज इज रिपीटेबल. शास्त्रीय ज्ञानाची पुनरावृत्ती करता येणं शक्य आहे. आणि सायन्स प्रोव्हाइड क्युम्युलेटिव्ह नॉलेज. एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, या क्रमानं शास्त्र जे आहे तुम्हाला ज्ञान मिळवून देत असतं. आता या मेथड्स आहेत काही, म्हणजे ज्ञान प्राप्त करायच्या काही पद्धती आहेत. क्रमांक एक, मेथड ऑफ टेनॅसिटी, टी ई एन ए सी आय टी वाय. आपल्याकडे काय दिसतं? पी एच डी करतात विद्यार्थी, बरोबर आहे. एकदा पी एच डी झाली की पुन्हा संशोधनाकडे वळत नाही. डिग्री मिळाली, झालं काम. टेनॅसिटी नाही तुमच्यात. टेनॅसिटी म्हणजे कंटिन्युटी. संशोधन हे तुमचं कंटिन्युअस व्हायला पाहिजे, निरंतर व्हायला पाहिजे. ते तसं नसतं. दुसरं जे आहे, जेव्हा तुम्ही मेथड ऑफ अथॉरिटी, मोठ्या माणसांनी सांगितलं म्हणजे ते का चूक असेल का, अशा प्रकारचा विचार असतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, विश्वास ठेवू नका माझ्यावर सुद्धा, तर तुम्ही शास्त्रज्ञ व्हाल. एक उदाहरण तुम्हा लोकांना देतो. हजारो वर्षापासून आपण ऐकत आलो आहो की यांनी शेकडो वर्ष तपश्चर्या केली, म्हणजे काय केलं मला सांगा. ही क्ष व्यक्ती आहे, हिमालयात गेली. त्या व्यक्तीला तहान लागत असेल, पाणी पित असेल, भूक लागत असेल, काही खात असेल, नेचर्स कॉल आहेत, ठीक आहे. आणि एका पोझिशनमध्ये जर इतके वर्ष जर बसला तर तुमच्या हातापायाच्या काय अवस्था होतील? विचार केला का या विषयावर तुम्ही कधीतरी? मग तपश्चर्या इतके वर्ष केली म्हणजे खरंच काय केलं? हा सायन्स आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही जेव्हा सामान्य माणसं, ले पर्सन असा विचार करता, तेव्हा सिद्धपुरुष आहे बरं का? 10 वर्ष हिमालयात तपश्चर्या केली
आणि मग तिथून आसाराम जन्मास येतात. म्हणून मी जे सांगतो ते याकरता सांगतो, माझी स्वतःची मतं नाही आहेत. विश्वास नका ठेवू, इवन माझ्यावर विश्वास नका ठेवू. तुम्ही विचार करायला शिका तर तुम्हाला संशोधन करता येईल. विश्वास ठेवायला शिकू नका. अप्रायरी मेथड, आणि यालाच इंट्युशन म्हणतात. काही काही गोष्टींची उत्तरं लोकांना अगदी ताबडतोब सुचतात. पहा, ही शक्ती आहे इंट्युशन एक प्रकारची. परंतु ती शक्ती केव्हा प्राप्त होते? जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मेहनत घेता आणि मग तुम्हाला तिथे अंतर्दृष्टी प्राप्त होते, ज्याला आम्ही इन्साईट म्हणतो. आता हे तुम्हाला समजावून सांगतो, ठीक आहे. प्रयोग केला, काय केलं, एक मोठा पिंजरा तयार केला. त्या पिंजऱ्यात एक माकड ठेवलं, त्याच्याजवळ दोन काठ्या ठेवल्या आम्ही. त्या काठ्या अशा होत्या की ज्या जोडल्या जाऊ शकत होत्या. त्या पिंजऱ्याच्या बाहेर एक केळ ठेवलं होतं, नुसत्या एका काठीनं ते केळ आत ओढता येत नव्हतं. माकडानं खूप प्रयत्न केले, नाही जमलं. मग शेवटी त्या दोन काठ्यांची तो चाळा करत बसला, दोन्ही काठ्या जोडल्या गेल्या, ताबडतोब माकड उठलं ठिकाणाहून आणि ते केळ आत ओढलं. आता ही इन्साईट पहा कशी आली, की दोन्ही काठ्या जोडल्या गेल्या आहेत आणि आता मी केळ आत ओढू शकतो. धिस इज इन्साईट. याच्या पुढची स्टेप इंट्युशन. कळलं? तर ही मेथड असते. चौथी मेथड आहे मेथड ऑफ सायन्स. अनेक शंका असतात आणि या अनेक शंकांचं समाधान आपण आपल्या परीनं करायचा प्रयत्न करत असतो आणि वर्षानुवर्ष काही काही गोष्टी ज्या आहेत त्या चालत आलेल्या असतात. आणि मग आपण म्हणतो का हो, हजारो वर्षापासून हे असं चालू आहे आणि तुम्ही आम्हाला सांगता की यात बदल करायचा, याला काही अर्थ नाही आहे. सामान्य माणसांचा विचार झाला. हजारो वर्षापासून आपण विश्वास ठेवत होतो की पृथ्वी गोल नाही, बरोबर आहे, सपाट आहे. मग तो कुणीतरी गॅलिलिओ आला, त्यानं दुर्बीण आपली ताणली आणि सांगितलं, नाही बाबा, पृथ्वी सपाट नाही, पृथ्वी गोल आहे. हजारो वर्षापासूनचा तुमचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा गेला. आणि आज तुम्हाला जर मी कितीही ओरडून सांगितलं की बाबा रे, मी इतके वर्षाचा संशोधनाचा अनुभव आहे, पृथ्वी गोल नाही सपाटच आहे, विश्वास ठेवता? हा अप्रोचमधला फरक आहे, सायंटिफिक अप्रोच आणि ले पर्सन्स अप्रोच याचा. म्हणून संशोधन जर करायचं असेल तर पहिल्यांदा विश्वास ठेवायला शिकू नका, अविश्वास ठेवायला शिका. एक उदाहरण देतो आणि याचं हे लेक्चर बंद करतो, कारण 20 मिनटं झाली आहेत जवळपास. ओके, 3 मिनटंच उरली आहेत. ओके, आता बघा, सूर्य पूर्वेकडून उगवतो, बरोबर आहे, सन रायझेस फ्रॉम द ईस्ट. इज धिस स्टेटमेंट करेक्ट ऑर इट इज इनकरेक्ट? प्रूव इट. ओके, सन इज स्टेबल, ओनली अर्थ इज मूव्हिंग. ऑल राईट, ऑल राईट. नाव मॅडम इज अ सायंटिस्ट, शी इज प्रॉडक्ट ऑफ IIT. ऑल राईट, नाव लिसन टू मी. दिस इज सन अँड दिस इज अर्थ. विच एक्झिस्टेड फर्स्ट, द सन ऑर द अर्थ? द सन एक्झिस्टेड फर्स्ट देन द अर्थ. ऑल राईट, सो सन आय एम पुटिंग हियर अँड दिस इज अर्थ. दिस इज अर्थ अँड दिस इज मॅन. ओके, सो विच एक्झिस्टेड फर्स्ट, द अर्थ ऑर द मॅन? द अर्थ. पृथ्वी अगोदर आली, नंतर माणूस आला. ऑल राईट, मग माणूस आल्यानंतर कोण आलं? भाषा आली. एग्रीड, माणसाला इकडे ठेवलं, भाषेला इथं ठेवतो. मग भाषा आल्यामुळे पूर्व हा शब्द आला. मग पूर्व हा शब्द आपल्या वाचनात किंवा आपल्या व्यवहारात येईपर्यंत सूर्य आपलं काम करतच होता. मग हे विधान आता पहा अप्रोचेसमध्ये. मग विधान कोणतं बरोबर आहे? ज्या दिशेकडून सूर्य उगवतो त्याला पूर्व म्हणतात.
हा साइंटिफिक अप्रोच मधला आणि कॉमन सेन्स अप्रोच मधला फरक आहे. ओके, आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सर, आय जस्ट सेड सायन्स इज सिस्टमॅटिक, फॉर्मल अँड ऑब्जेक्टिव. माय क्वेश्चन इज दॅट इज सायंटिफिक इन्क्वायरी ॲप्लिकेबल टू द क्वालिटेटिव्ह रिसर्च? सी, क्वालिटेटिव्ह रिसर्च इट वॉज ऑलरेडी देअर. ऑल राईट. नाऊ वेडेज वॉट हॅज हॅपन बिकॉज ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च, मॅन हॅज बिकम अ गिनी पिग. से फॉर एक्झाम्पल, वॉट वी आर डूईंग, आर इज अ फंक्शन ऑफ एस अँड ओ, रिस्पॉन्स इज अ फंक्शन ऑफ स्टिम्युलस अँड ऑर्गॅनिझम. आता या कन्सेप्ट अगोदर क्लिअर करून दाखवतो. ऑल राईट. समजा तुम्ही उन्हातानातून घरी गेलात, पायी चालत, बसेस वगैरे सगळे बंद आहे, 5 किलोमीटर तुम्ही चाललात अँड यू रीच टू युअर होम. देन युअर मदर ऑर हुसोएव्हर इज देअर, शी लुक्ड ॲट यू अँड शी फाउंड दॅट यू आर टायर्ड. तुम्ही बसलात, तुम्हाला एक ग्लास थंड पाणी त्यांनी दिलं, त्यानंतर तुम्हाला काही खाऊ घातलं, नंतर मग थंड सरबत दिलं आणि तुम्ही उद्गार काढलेत, आत्ता बरं वाटतं. एग्रीड. नाव यू सी, यू आर ऑर्गॅनिझम, कारण तुम्हाला पाणी दिल्या गेलं, ते तुम्ही प्यालात, तुम्हाला खायला दिलं ते तुम्ही खाल्लत, सरबत दिलं ते तुम्ही प्यालात. यू आर ऑर्गॅनिझम. हु इज एक्सपेरिमेंटर? द मॉम. ओके, थँक्यू फॉर युअर क्वेश्चन्स. आय होप यू हॅव फॉलोड वॉट आय हॅव डिलिव्हर्ड इन द क्लासरूम. थँक्यू.